बालाजी फोटो एंड ट्रेनिंग ओनर सर्व फोटोग्राफर बंधूंना फोटोग्राफर दिनाच्या शुभेच्छा देतो। पूर्वी रोल कॅमेऱ्यापासून सुरुवात झाली किंवा VHS कॅमेऱ्यापासून व्हिडिओ कॅमेऱ्यात सुरुवात झाली, आता मेमरी कार्ड आलं, मेमरी कार्ड नंतर हाय स्पीडचे कार्ड आले। आधी सुरुवातीला सिंगल CCD कॅमेरा असायचे, आता त्यानंतर 3 CCD किंवा आता 4K मॉडेलमध्ये आता कन्वर्ट होत चाललं आहे व्हिडिओ कॅमेरे। आणि फोटो कॅमेरे जे आहेत ते DSLR रोल कॅमेऱ्यावरून DSLRमध्ये आला, डिजिटल नंतर फुल फ्रेममध्ये आले। फुल फ्रेमनंतर आता सध्या सुरुवात जी झाली आता मिररलेसची सुरुवात झाली, मिररलेसमध्ये आता 4K कॅमेऱ्यांची सुद्धा नवीन टेक्नॉलॉजी येत आहे। सुरुवातीला फक्त फोटोग्राफरनंच कॅमेरा विकत घ्यायची सिस्टीम होती, पण आता प्रत्येकाला कंपल्सरी लहान मुलांना, घरातल्या किंवा यूट्यूबर्सना किंवा डॉक्टर लोकांना, इंजिनियर लोकांना कंपल्सरी कॅमेरा घेणं आवश्यकता झाली, कारण त्यांचे जे काही काम करतात किंवा काय स्वतः वर्क करतात त्याचं ते हिस्ट्री ठेवू शकतात बाजूला सेव्ह करून। आणि कॅमेऱ्यामध्ये जी टेक्नॉलॉजी आली वाईड लेन्सेस किंवा टेली लेन्सेस, वाईड लेन्सेससाठी आता आर्किटेक्ट लोक वापरतात आणि टेली जे लेन्सेस आहेत ते वाईल्ड फोटोग्राफर वापरतात, किंवा काही काही मुलांना आता फोटो शूटचा हे झाली, आवड तयार झाली आहे, त्यामुळे ते लांब टेली लेन्सेस घेतात। मोबाईलचा सीमॉस सेन्सर लहान असल्यामुळे ती पिक्चर क्वालिटी मोबाईलमध्येच चांगली दिसते, आणि जे DSLR कॅमेऱ्याची सीमॉस साईज कमीत कमी 2.5 इंचापासून चालू होते, ती 3.5 पर्यंत असते, त्यामुळे त्या पिक्चर क्वालिटी आणि ह्याच्या पिक्चर क्वालिटीत फरक भरपूर असतो। तुम्ही पिक्चर किंवा सेंड करता कोणाला किंवा लॅपटॉपवर बघता किंवा मोठ्या TV बघता तर पिक्चरचे पिक्सल्स पाठत नाहीत त्याचे। जुने कॅमेरे तर लोकांची परिस्थिती नव्हती सुरुवातीला, आणि कॅमेरे महाग होते सुरुवातीला, आता कॅमेऱ्याच्या किमती कमी झाल्यात आणि कॅमेऱ्याच्या किमती कमी होऊन परत बजाज किंवा HDFC असे फायनान्स 0% कंपन्या त्यांना सवलती दिल्यात, त्यामुळं घेणं सोपं झालं आहे। आधी आम्ही सुरुवातीला एक दिवसाला व्हिडिओ कॅमेऱ्याला 500 रुपये भाडं आणि 150 ते 200 रुपये भाडं रोल कॅमेऱ्याला घेत होतो, आणि त्यावेळेस कस्टमरची मागणी किंवा जे फोटो काढून घेत होते त्या लोकांच्या मागण्या पण कमी होत्या, त्यांचे बजेट पण कमी असायचे सुरुवातीला। एक रोल किंवा 2 रोल किंवा 2 दिवसाचं लग्नाचं 1.5-2 हजारमध्ये शूटिंग होत होतं आधी सुरुवातीला, पण आताच्या हिशोबाने आता भरपूर वाढलेत, त्यामुळं नवीन पिढीला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी हे व्यवसाय जरा सोपा वाटायला चालू झाला आहे। इक्विपमेंट म्हणजे आता मिररलेस कॅमेरा आलेत, कॉम्पॅक्ट कॅमेरा आलेत, वाईड लेन्सेस आलेत जे लो लाईटमध्ये चालणार आहेत, 1.4 पर्यंत ओपन होणार आहे, 1.2 पर्यंत ओपन होणार आहे, किंवा वाईल्ड फोटोग्राफीसाठी टेली लेन्सेस आहेत, 200-500 पासून सुरुवात जी आहे ती 400 mm, 600 mm, 800 mm पर्यंत प्रत्येक कंपनीचे लेन्सेस आलेत। आणि आधीच्या कॅमेऱ्याला जी सेटिंग करावं लागत होती त्यापेक्षा आता नवीन टेक्नॉलॉजीला जे सेटिंग तुम्ही करता किंवा पिक्चर कसा येणार आहे हे आधी डिस्प्ले करतं कॅमेऱ्यावर, त्यामुळं ऑपरेटिंग सोपं झालं आहे।